रॉयल पेविलियन किती भारी दिसा लागली. अबे एवढे फोर सो प्रिटी. याच्या पुढं माणसं बसतात फ्रंट साईडला. डिसेंबर महिन्यात आईस स्केटिंग वगैरे असते तिथं पुढं, तिथं स्पेस आहे वगैरे. इथे एक शेड मारल्यासारखं मारतात आणि आईस स्केटिंग वगैरे करतात तेवढं तेवढं. हा असं एवढं पार्क आहे. इकडे कोण फिरकत नाही 5-6 महिने त्या वातावरणामुळे. ऑक्टोबर ते असं बसायला वगैरे. आत्ता एवढी मजा येते ना, म्हणजे कधी कधी 3 अंधार होतोय, सॉरी 4 अंधार होतोय दुपारचा, त्यामुळं वारं पाऊस त्यातच सगळा. हे आर्ट अँड म्युझियम, आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी इकडं. आणि हे टोंब आहे, हे मेन रॉयल पेव्हिलियनचं हे आहे म्युझियम. आणि हा एंट्रन्स हे ब्राइटन म्युझियम अँड आर्ट गॅलरी. इथं 1500 किंवा त्याच्या अगोदरचे भरपूर, म्हणजे सगळ्या देशातले वगैरे का नाही, इजिप्शियन वगैरे कल्चर रिप्रेझेंट केलं आहे त्या काळातले सगळ्या गोष्टी वगैरे ठेवल्यात तिथं. देवी देवता इंडियातलं पण थोडं मी बघितलं आहे तिथं मेन्शन रिप्रेझेंट केलेलं. आणि ठराविक ठराविक ब्रायटनची हिस्ट्री वगैरे इथं हे केल्या. त्याचं एक वुडन स्ट्रक्चर आणि ते पॅलेस पियरबद्दल वगैरे सांगितले तिथं. ब्रायटनची हिस्ट्री सगळे इथं. आणि आत्ताचीच नाही, मे बी 1700 आहे सगळं ते आत्तापर्यंत. हे असा व्ह्यू आहे तुम दिसतोय. वाव. आणि इथं एंट्रन्स आहे त्या म्युझियमचा. हा 25 पाहून ते गेट आहे वाटतं बहुतेक. आणि ऑनलाईन 3D त्यांच्या वेबसाईटवरती हे दाखवलेलं आहे. वर्षातून एकदा फ्री असते ब्रायटन होच्या सिटी काउन्सिल वेबसाईटवरती म्युझियमचा शो करतात. जानेवारी कुठल्या दिवशी फ्री आहे ते. आणि त्याच्या पुढंच नॉर्थ लेन वगैरे आहे. एवढा बिझी एरिया आहे ना तिथं, तर एवढे लागून हे आहेत ना हॉटेल्स वगैरे भरपूर. म्हणजे असं तिथं आत गेल्यानंतर सगळं असं वाटतं की कुठल्या हॉटेलमध्ये जाऊ. आणि प्रत्येक हॉटेल वेगवेगळा आहे, असं नाही की एकाच प्रकारचे हॉटेल्स वगैरे आहेत. सगळ्या वेगवेगळ्या कल्चरचे हॉटेल आहेत. ही फुलं किती भारी आहेत इथं. आणि इथं कधी कधी कबूतर त्यां असं त्या हातावर वगैरे बोलल्यानंतर येतात. वाव किती भारी दिस आली. हे असं प्रत्येक चौकात गेल्यानंतर नाही तर इथे इकडे रॉयल पॅव्हिलियन आहे, तिकडे डूम आहे, ब्रायटन म्युझियम आणि आर्ट गॅलरी असं शो वगैरे केलेलं. तख्त वगैरे दिसतात. इथं थोडं गार्डन आहे पुढे याच्या मागच्या साईड पुढच्या साईडला. हा इथं भरपूर एवढे टुरिस्ट म्हणजे सहली वगैरे येतात ना, कांट इमॅजिन भरपूर विजिट्स वगैरे होतात. हे दिवसभर असं बसतात ना इथं, असं नाही की आत्ताच फक्त बसतात. हे कधी मोकळा तर पार्क घावणार नाही आहे, कायम फुल असतोय भरलेला. आता आलो आहे एंट्रन्सला. हे एंट्रन्स
हे इंडियन टाइम मध्ये डूम वगैरे आहेत आता मेंशन पण केलं त्यांनी ज्या वेबसाईटवरती डिस्क्रिप्शन वाचल्यानंतर हे बॅक गेट आहे Fine.